नवरात्री म्हणजे आदिशक्तीची उपासना, नवरात्री म्हणजे देवीचा जागर, नवरात्री म्हणजे अंबाबाईचा उदोउदो आणि नवरात्री म्हणजे सात्विक आणि पवित्र असे उपवास। खास देवींच्या भक्तासाठी आम्ही घेऊन आलोय काही पारंपरिक पाकविधी नवरात्री विशेष सदरात। याच नवरात्री विशेष सदरात आज आपण बनवणार आहोत उपवासाची पारंपरिक पाकविधी केळीच्या वड्या। केळीच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 पिकलेली केळी, 1 वाटी साखर, 2 चमचे तूप, 1 चमचा वेलची पूड आणि आवडीप्रमाणे बदामाचे काप। सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा आणि त्यात साली सकट केळी घाला व 5 मिनिटं शिजू द्या। केळी शिजेपर्यंत एका दुसऱ्या भांड्यात 1 वाटी पाणी घ्या आणि त्यात साखर घाला। या पाण्यात साखर पूर्णपणे वितळू द्या। आपण या साखरेचा एकतारी पाक बनवणार आहोत। साखर वितळेपर्यंत शिजलेली केळी एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्याची साल सोलून घ्या। आता चमच्याच्या सहाय्याने ही केळी कुस्करून घ्या आणि याचा लगदा तयार करून घ्या। इकडे साखरेचा पाक तयार होत आला की पाक एकतारी झाला आहे की नाही ते तपासून पहा आणि पाक एकतारी झाल्यावरच या पाकात केळ्याचा लगदा घाला। आता हे मिश्रण छान ढवळत राहा। केळीच्या सर्व गुठळ्या फोडून घ्या। तुम्ही अशा तऱ्हेने मॅशरचाही उपयोग करू शकता। केळीचं हे मिश्रण पाकात छान एकजीव झालं की मग यात वेलची पूड घाला आणि वरून थोडं तूप सोडा। मिश्रण पुन्हा एकजीव करा आणि सतत हलवत रहा। मिश्रण छान मिळून आलं आणि तूप सोडायला लागलं की एका ताटलीत हे मिश्रण काढून घ्या। आणि वरून आवडीप्रमाणे बदामाचे काप घाला। आता किमान 1 तास तरी हे मिश्रण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा। साधारणतः 1 तासानंतर या मिश्रणाच्या वड्या कापा। तयार झाल्या केळीच्या वड्या।